बापाची पुताची आणि पवित्र आत्म्याचे नवी आमेन. मगाच्या बाबानो बहिणीनो हेब्रे बरयल्ले पत्र अवस्वर 9:14 वळींत आम्ही वाचतांव, जेजून आमची पातका आपल्या रक्तान धुवन आमची अंतस्करणां नितळ करन जीवन देवाच्या आराधनाक आमकां योग्य केली. सम्यांताच्या रक्ता मुखांतर आमकां धुवन नितळ केला, ताच्या आराधनाक ताणें आमकां योग्य केला म्हणटा देवाचें उतर. तर ह्या वेळार ह्या बोपो सक्रमेंतांत सोमी आमच्या बसोत हजर जाता आसतना आमकां समी सोम्या मुखार खालती करुया, ताचें आराधन करुया. गौन गीते आराधपे ना आराधपे, कर्तनाद देवरन्नु आराधपे, परिशुद्ध हृदयदि आराधपे, साष्टांगवागि ना आराधपे. आमच्या कन्नड नव्या बुकांत दैविक मधुर गीतेगळु गी संको ई चार पान संको एफ चार पान संको नोवोज अनिसो पेज नंबर 96 F4. आराधिपे ना आराधिपे, आराधिपे ना आराधिपे, कर्तनाद देवरन्नु आराधिपे, कर्तनाद देवरन्नु आराधिपे, आराधिपे ना आराधिपे, आराधिपे ना आराधिपे. साष्टांगवागिन आराधिपे, परिशुद्ध हृदयदि आराधिपे, साष्टांगवागिन आराधिपे, आराधिपे न आराधिपे, आराधिपे न आराधिपे, ಕರ್ತರಾದ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಪೆ, ಕರ್ತರಾದ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಪೆ, ಆರಾಧಿಪೆ ನ ಆರಾಧಿಪೆ. ಬಲಿಯಲ್ಲಿ ಆರಾಧಿಪೆ, ದೂತರೊಡಗೂಡಿ ಆರಾಧಿಪೆ, ಸ್ತೋತ್ರ ಬಲಿಯಲ್ಲಿ ಆರಾಧಿಪೆ, ಆರಾಧಿಪೆ ನ ಆರಾಧಿಪೆ, ಆರಾಧಿಪೆ ನ ಆರಾಧಿಪೆ, ಕರ್ತರಾದ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಪೆ, ಕರ್ತರಾದ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಪೆ, ಆರಾಧಿಪೆ ನ ಆರಾಧಿಪೆ, ಆರಾಧಿಪೆ ನ ಆರಾಧಿಪೆ. Hallelujah.
Hallelujah, 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 वो पोई सक्रमेंथा धजर जल्ले आमच्या सोम्या जीविताच्या उंड्या सर्गीन थावून तू देव नायलाय हवायला तुमका जीवी दिवच्या बरणोम तोंच्या मपान दिवच्या आक म्हण तुवें म्हणले तेच बरणोम तोंच्या मपान जीवीत आमका दिवच्या आक सोम्या ह्या बोपोई सक्रमेंथान ते तू हजर जलाय या सुमधरू वातावरणांत या सकाळीच्या वेळारे तुझ्या पवित्र सन्निधानांत रावंक तुवें आमकां फोव केलाय सम्या जेजू तुझे मुखामोळ पळोवन तुझ्या हजारपणांत तुजो दैवीक अनुभव सोडूंक तूं आमकां पळयताय कित्याक तुज्या रक्तान दोन तुवें आमकां नितळ केलाय तुवें बरयल्या त्या रक्ता मुखार तुवें आमकां सुटका दिलाय सोडवून दिलाय ह्या पसो तुका आभ्यार कांदीत हांव असो सगळो दीस सम्या तुज्या हाती आमी समर्पण दित हांव हर एक खेडये तूं आमचे संगी आसाय आमकां हर एकल्यांक तूं राखून सांबाळ व्हरताय सदांच तुज्या मोगान तूं आमकां आरावन पटलोवन धरताय ह्या खातीर सम्या तुका आमी अर्कां दित हांव तुका आमी वाखण थांव तुज्या हजारपणांत रावून तुजी स्तुती गावंक सदांच तुका महिमा दिवंक आज तुजी आमी कृपा मागता हांव मगाच्या भावनो भयणीनो फाटल्या दिसांनी एक बूक हांव वाचून आसलो आध्यात्मीक जिवितांत वाडावर जोडच्या विशांत बरयल्लो तो एक बूक आनी त्या बुकाचो बरयणार एक उतर सांगता बाबुरबायचे उतर थंयसर ताणें म्हणलें आसा लीव एवरीथींग इन गॉड्स हँड्स and eventually you will see God's hand in everything. Leave everything in God's hand. Tujhe sagle kithe asa te jesus devacha hatan tu sodu tuvale sagla tujha jivitante ani kithe sakar jivitan gatta ata tu hariye kante devaso hat tu pale thaloi कितें वर ते सत्य जावन आसा मोगाच्या भाव भयणीनो जेदवा आमी आमचे सर्वस्व देवाच्या हातांत दवरताव तोळ आमच्या सर्वस्वांत आमी देवाचो हात वरत्या रितीन पळोवंक शकताव खंडीत जावन सभार आनी तुमच्या मदें वन भोग तुमच्या जिवितांत जोडुल्लो आसा सभार संगती आमकां करूंक साध्य ना म्हणलें आमी समजत आसतना ते देवाच्या हातान समर्पण दिल्ल्या वेळार देवस्तू ते आमकां साध्य करता कितें पोंताक पावता गी हांव शेवटाक पावता गी म्हणलें एक सवाल मदीं उदेता आसतना मोगाच्या भाव भयणीनो देवस्तू हात धन सोलून व्हेल्लो तो विशेश अनुभव आमच्या जिवितांत आमी जोडला पुसभाराक असलीं सवालां हें उदेतात मोतीन उदेतात कशें आमचें जिवीत देवाक संपूर्ण तरा समर्पण दिवचें ह्या कित्या खातीर संपूर्ण तरान देवाक आमी समर्पण दिजय असले सवाल हांवें थोडे फुटी मोगाच्या भाव भयणीनो आमकां मोतीन येवंक पुरो देवाचें उतर आमी नियाळ करता आसतना ह्या विशयांत आमकां सारको विवर मेळटा सारकी जाप आमकां मेळटा थोडी उतरां आज पयली पुस्तकाची ह्या दिशेंत आमी नियाळ करया
इजाया प्रवदिसो ग्रंथ में काटलो चलारे पोईत पुस्ताम का संता अवस्वर सालीस वीसानी नव्या वलितावनु थकले लाक तो सकत दिता बोल नतले लाक तो घटाई दिता युवक थकोन आणि दोमोन व्यतीत तरणाटे आदलोन पडतीत पुन सर्वेस्पराचेर विश्वास दवरतल्यांक नव्यान बोल मेळटले. सर्वेस्पराचेर विश्वास दवरतल्यांक नव्यान बोल मेळटले. म्हाकाचें नांव सर सबार जन रेतीरेक आयिल्लो वो तांचो अनुभव आमच्या संगता वांटून घेतात, साक्ष दितात आनी म्हणटात म्हज्या जिवितांत म्हाका संपूर्ण थरान एक निराशेचें जिवीत म्हजें जावन पावल्लें. बरवोसो हांवें सांडुल्लें म्हणल्यार बरी म्हाका भोगतालें. हांवें कित्याक जीव उंचे मुखार म्हणलें एक चिंता म्हाका परत परत वसतालें आनी त्या संदर्भार देवाचें उतर हांवें नियाळ करता आसतना देवाच्या उतराचेर त्या सताचेर म्हजें जिवीत बांदून हाडटा आसतना म्हाका उगडापें जालें की देवाक असाध्य म्हणलें कितेंच ना. ताणेंच म्हाका हें वर्तें बोळ दिलां, वर्ते सखत म्हज्या जिवितांत ताणें म्हाका बदला, म्हजो जीव नव्यान ताणें रचन केला. असो एक अनभोग देवाच्या उतरां तें हांवें जोडलां म्हणून सबारण मगाचे आमकां हांगासर साक्ष दिल्लें आसा. खरेंच मगाचे नो जिको देवाचेर विश्वास दवरतात तांकां नव्यान बोळ मेळटा. कसलीय ती अस्कत काय जावं, कसलीय ती वायट सवय जावं, कसलीय ते बांदपास जावं, जिविताचे मगाचे नो तुजे जैत वरोवंक सोम्याचे बोळ आमी स्विकार केल्ल्या वेळार ते साध्य जाता. दुसरे मगाचे भाव भिनीनो आमी इजाय प्रवचनांत दिस पळयले जाल्यार साळीस आनी तिसरो अवस्वर थंयसर एकुणीसा ओळींत सरस्पदे अशें म्हणटा, पळया एक नवें कार्य करता, पळय हांव एक नवें कार्य करता, आतांच तें उजवाडाक येता, तुमकां तें दिसना काय? सरस्पदे विचारता एक नवें कार्य हांव करून आसा ते तुका दिसना गी, ते उजवाडाक येवन आसा तरी तुका दिसना गी. आनी कितें तो म्हणटा नवें कार्य, अरण्यांत हांव एक रस्तो करता, सुके करडे बोयंत न्हंयो उपजायता. मगाच्या बाबडीनो अरण्य म्हळ्यार हांगासर मरुभुमी म्हणलो जावन आसा, त्या मरुभुमींत तो म्हणटा हांव एक नवो रस्तो करता. रेव असो जागो मगाचे न्हू मरुभुमी जावन आसा, थंयसर एक नवो रस्तो करता म्हणटा तो, आनी सुके करडे बोयंत न्हंयो उपजयता. सुकेदाराच्या गांवांत न्हंयो म्हळ्यार थंयसर नव्या जिवान हांव भरता. वाट कळनांतल्या वेळार तुका हांव वाट दाखयता, खंयच्या वाटेन तुवें मुखार समका जाय तें तुका हांव कळीत करता म्हणटा सरस्पदेव. आनी तुजो जीव हांव नव्यान भरता, नवेंपण तुज्या जिवितांत हांव हाडटा. देव मगाच्या बाबन आमच्या जिवितांत नवेंपण हाडूंक आशेता. पोरण्या संगतीक पातकी संगतीक आमच्या जिवितांत आमी फाट करून ताचे ते एक नवें जिवीत जिवच्याक सुमी आमकां पळयता. सांपावलो कुरिंत घरां म्हणल्यार दुसऱ्या पत्रांत आमकां सांगता पांचवो अवस्वो सतरा वळींत जो कोण क्रिस्त ते जियेता तो एक नवी रचना जावन आसा, पोरणें तें गेलें आनी सगळें नवें जालां. नव्या जिवितांक वाट तकोवच्याक आमचो स्वामी मगाच्या भावभिणीनो आमचे संगी सदांच आसा. आनी हर एक पोटी बोपू सक्रम येता समोर आमी येता आसतना तिस्स नवी दिशा आमच्या जिवितांत तूं आमकां दाखयता. तिसरे मगाच्या भावभिणीनो आमी वाचता सां पावलान रोमघरांक बरयल्ल्या पत्रांत रोमघरांक बरयल्लें पत्र अवस्वर आठ थंयसरे वाचलें जाल्यार वीस आनी आठव्या वळींत देवाचे उतर सांगता, आपणासो मोग करतल्यांक म्हणजे जांकां आपणे निश्चीत केला शेवटाक सरी जावन आपोवणे दिलां तांकां सर्व संगती देव तांच्या बोऱ्याक पडाशे करता. सर्व संगती आमच्या जिवितांत देव बोऱ्याक पडाशे करता म्हणून मगाच्या भावभिणीनो देवाचे उतर आमकां सांगता. सांगपुरो थोडे पुढे आमच्या जिवितांत आमी सलवोनी अनुभव केला, सांगपुरो आमच्या जिवितांत विशेष अस्कत काय आमी अनुभव केला,
संपूर्ण आमच्या जीवितांत आमकां थोडे पटी असं लायक वाईटाक आम्ही ओळख झाल्लो अनुभव झाला. पण मगाच्या बाबांनी हे सर संगती देव आमच्या बऱ्याक पण अशें करूंक शकता म्हणटा पळयत पुस्तक. कित्याक तो बऱ्याक पण अशें करूंक शकता गे म्हणा, ताका विशेश योजना आसात आमच्या जिवितांत. बऱ्यांतले बरे योजनो ताणें आमच्या खातीर केल्ले जावन आसात. बरवोश असो फुडार दिवच्या खातीर ताणें केल्ली योजना आसात. आनी ती योजना मोगाच्या बाबान आमच्या जिवितांत जारी जावच्या खातीर तो हर एक संगत आमच्या बऱ्याक पड अशें करच्या खातीर वावुरून आसा. आनी ह्या खातीर सांपोल आमकां त्या सद्यान मुखार सांगता ती सांग सातव्या वळींत ह्या सर्वांती जाणें आमचो मोग केला ताचे मरिफात आमी संपूर्ण जर जोडटांव. ताणें आमचो मोग केला, आमी ताचो मोग केल्ल्याच्या की सडीत मपान ताच्या की पयलें ताणें आमचो मोग केला. आनी त्या मोगा वरवीं आमी संपूर्ण जैत जोडटांव म्हणटा सांपोल. मगाच्या बाबडीनो ते जैताचे जिवीत सोम्या ते आम्ही जिवच्याक सोम्या आमकां आपोवणें दिवन आसा. एका पुरबायचे इंग्लीश गीत आसा, तुमी गीताची उतरां आयकलांत की म्हाका कळीत ना, पूण ती उतरां अशीं आसात. त्या उतरान सांगलां, गॉड वील मेक अ वे वेर देर सिम्स टू बी नो वे, ही वर्क्स इन वेज वी कॅनॉट सी, ही वील मेक अ वे फॉर मी. He will be my guide, hold me closely to his side. With love and strength for each new day, he will make a way. Mahaja Babadino Dev, amka khari vaat dakeita, vaat tein sar, nansumun amka bokta tari mahaja no tha sandar bar, Dev amka vaat dakeita. Kiriak tomuzo margadashak zavnasa, तसो म्हजो हात धन म्हाका चलोवन व्हरता म्हणून हांगासर ह्या गितां सांगलेलें आसा. तर मोगाच्या बाबडीनो आज आमकां समी परत सोम्या मुखार दवरया. सोम्यान ताच्या पवित्र आनी अमोलीक रक्ता मुखांतर आमकां सुटका आनी सोडवन जोडून दिल्या. कसलें आमच्या जिवीताचें बांदपास जावं ताचेर आमी जैत म्हणून सोम्या थंय एक नवें जिवीत जिवच्याक सोम्यान आमकां ताच्या रक्ता मुखांतर फोव केला. त्या रक्ता थंय मोगाच्या बाबडीन आमकां सोम्याची विशेष सकत वाळटा. हो म्हयनो जावन आसा जेजूच्या भोव पवित्र आमोलीक रक्ताक समर्पण दिल्लो हो म्हयनो. तर ह्या वेळार ह्या आराधना वेळार त्या सोम्याच्या रक्ताचें संरक्षण आमी जोडया. सोम्या तुजें रगत म्हाका जिवीत दिता, तुजें रगत सोम्या म्हजे आत्म्याची थान बगयता, तुजें रगत सोम्या म्हजें फातक धुवन काडता, म्हाका निर्मळ नितळ करता. तेच तुज्या आमोली रक्तान सोम्या तूं म्हाका पवित्र कर. ते रगत म्हजे शनाय सोम्या म्हाका निर्मळ कर. सर म्हज्या बांदपासांतले तूं म्हाका सुटका दी. तुजें ते नवें जिवीत जिवचे भाग तुज्या रक्ता थंय सोम्या म्हाका फव कर म्हणून ह्या वेळी आमी सोम्या उलो मारया. आमच्या गायनाच्या बुकांत गिसंको ई 50:1 गिस 530:8 पेज 138 E51 देवी गायन बुकांत सोम्या म्हाका जीवी दिता, तुजे रग सोम्या आत्म्या तान बागयता, तुजे रग सोम्या पाताक दोन ते काडता, नितळ निर्मळ म्हाका करता. तुजे रग सोम्या म्हाका जिवी दिता, तुजे रग सोम्या आत्म्या तान बागयता, तुझे रग सोम्या पातक दून ते काढता, नितळ निर्मोळ माका करता. अमोलिक ते रग सोम्या, अमोलिक रग सोम्या म्हजेर सारा, अमोलिक रग
पवितुचे रगत सोम्या मजेर शेणय अमोलिक ते रगत सोम्या मोचेर सार पवितुचे सोम्यामोचेर शेन सोम्या तुझे रगत मका सुखा दिता सोम्या तुझे रगत मका नव्या जीवान भरता तुझे रगत सोम्या चिन्हे झुजान ते मका जैत लाभयता म्हजे रक्षण ते करता तसजे रक्तान सोम्या तू मका तेलाय मखा तू निथळ कर मुझो भरवोसो मुझो भवार तू थिर कर तुझ्या मुखांत मखा तू संभाळ तुझे रगत दुस्माना तोंड सुडका दिता तुझे रगत सोम्या नव्या जीवान भरता तुझे रगत जिणये सुजन जैतला भयता म्हजे रक्षण सदांस करता तुझे रगत दुस्माना तव सुडका दिता तुझे रगत सोम्या नव्या जीवान भरता तुझे रगत जिणये सुजन जैतला भयता मौजे रक्षण सदास करता अमोलिक्या रक्ता तेलाय माका सोमिया पवित्र त्या रक्ता नितळ तुक सोमिया पवित्र नितळ तू कर सोमिया नितळ तू कर सोमिया पवित्र तू कर सोमिया हालेलुया 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 सोम्या जेजू तुझे रगत आमचे दुसरे नाही तुझ्या रक्ताने तुवें आमकां सुटका सुटवून दिला त्या तुझ्या रक्ताने सोम्या आमचो भावार्थ आमी थेर करून सोम्या तुझे थे आमी एक सार वंग तूं आमकां फवो कर हर एका वायटाचेर सोम्या जैत वरोवंक तुजे दैवीक ससाय तूं आमकां आला पय सोम्या जेजू आमचे सगळे जिवीत तुका आमी समर्पण दिवं तुजो मोठो हात आमच्या जिवितांत पळोवचे भाग तूं आमकां फवो कर Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. आमची कितें मागणी त्या सवासादायच्या दिसाची ते सकट सोम्या समोर या वेळी आम्ही दवरया. आमच्या मध्ये जल्मा दिवसाच्या रानगरच्या भाव बहिणी बसोत आज प्रत्येक जाऊन अर्घां दिताव त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचेर देवाचे विसणार आशीर्वाद आज आम्ही मागताव. आज जल्मा दिवसाचें रण करतात कार्मीन मिनेजीस शिरवा हायरन फेर्नांडीस बेंगलुरू रियाना एनीस मार्टीस बेंदुरू ऐशियानी तीन वर्सां जल्मा दिवस संभ्रमता जुलियाना लोबो तशेंच 20 आनी 9 वर्सां जल्मा दिवस रेनिशिया रिना मॉनीस वामदपदाव ह्या आमच्या भाव भयणीक आयच्या दिसाचे उल्लास आमी पटयत आसतना तांचे तांच्या कुटुंबाचेर देवाचे विस्तार आशिर्वादां आज आमी प्रत्येक सण मागता.
हंगसर सभाजन आमकां अर्घां दिवंक सांगलेलें आसा, तांकां लाभलेल्या सर बरेपणा पासत देवान वतल्या सर आशिर्वादा पासत प्रत्येक जाणा सर अर्घां दितात. अनिता कोरिया उडपी तावनू बरी मायेक अर्घां दिता. मार्गरेट आनी अग्नेल काब्राल जोगेश्वरी तावनू अर्घां दिता. म्हणल्यार सुरुपकारा पासत प्रमिता ऑजवल डिसोजा अमरनाथ तावनू भगवंतू त्रिंदादीक अर्घां पटयता. ब्रेन ट्युमरा तावनू बरेपण म्हणल्या पासत भलायकी म्हणल्या पासत रुही लोबो गोरेगाव आपल्या आवयच्या ब्रेन ट्युमरांत देवान तिचेर धाराळ आशिर्वादां उतल्या पासत बरी भलायकी दिल्या पासत अर्घां दिता. तशेंच सभारणी आमकां हांगासर अर्घां दिवंक सांगलें आसा. बरें काम मेळ्ळ्या पासत कुटुंबांत शांती समाधान लाभिल्ल्या पासत गेल्ली योजना सकयल पोंदा पावल्ल्या पासत बरें फलितांश परिक्षण मेळ्ळ्या पासत ह्या सर पासत धन्यदेवाक आमी अर्घां पटोवया. अर्घां आनी होगलाप तुका सोम्या जिजू. अर्घां आनी होगलाप तुका सोम्या जिजू. सभार आमची तेसांव आसात, गरजो आसात, कर्जाचे तरेक आसात, कोणी आमकां मागूंक सांगले आसा तांचो आज आमी प्रत्येक जाण उडास करता. मागणे सत्ता जुलू बस्तराय ताच्या रायट अँकल जॉयंट पेन येतावन ताका सुटका मेळचे पासत किलपाडी मुल्की तावन. तशेंच सभारणी आय सी यूंत आसल्या भाव भयणी पासत आमकां मागोवंक सांगलेले आसा. जिवितांत निराश जाल्ल्या कंगास जाल्ल्या आमच्या भाव भयणी पासोती आज आमी प्रत्येक जाण मागया. तशेंच काजरी जिवितांत तांच्या कुटुंबा जिवितांत मनस्ताप आसा, विविध कारणां खातीर झगडें आसा, तसल्या कुटुंबाक आज आमी सोम्या समर्पण दिवया. आमच्या कुटुंबांत अंतरलेल्या सर आमच्या मोगाच्या सोडास कडून ससनसो विशय तांकां आमी आज मागया. प्रत्येक जाण आज आमी मागतांव देवादीन एपर्जिन मंतेरो मुंबय, देवादीन लुसी लुवीस कल्याणपुर, देवादीन एडवर्ड लुवीस कल्याणपुर, देवादीन ग्रेगरी मेंडोन्सा अंधेरी ईस्ट, देवादीन लिल्ली आनी विन्सेंट कोरिया निडोडी कुटुंबांत अंतरल्या सोडास कडून आज मागणी सादता. जुलियट मेंडोन्सा उद्यावरा भक्तां आमी देवादीन रेशल विल्मा लोबो मँगलोरु, देवादीन कोसेस तावरो आनी जॅक्सन रेगो बजपे, देवादीन विलियम मचादो दुसऱ्या वर्साचो उडास मिरा रोडू, दव्या वर्साचो उडास कडून आज मागता हांव देवादीन लुसी पिंटो मुरुकावेरी. हे आमच्या भाव भयणी सवें आमच्या कुटुंबांत अंतरल्या सर्वांक सोम्या समोर आमी दवरया. ससनसो विशेव तांचे पासत आमी मागया. ससनसो विशेव दितांका ही सोम्या निरंतर प्रकाश सांचे फंकोदी समाधानांत विशेव घेवन दीत. आमीन. सरल्या समेश बाबर तांचे आत्मे देवाच्या काकुतीन समाधानांत विशेव घेवन दीत. आमीन. सोम्याचे आशीर्वाद आमी स्विकार करया. प्रवेश गीत समय दिन दसवें ये 38 पेज नंबर 33. सोम्या तुझ्या नावान आम्ही संगता मेळ्ळ्या, संतोष भरीत काळजान तुका हसिता, तुझे मरण जीवन पण आम्ही समर्पिता, सगळी जेवणान तुझ्या आम्ही भाग घेता,
सोम्या जेसू क्रिस्ता सडवण दारा उपकारांक सर तुझ्या अर्गा दिता रक्तान तुझ्या आमका नितळ केल्याय कुसाच्या मरणात जीवित बापाचे आणि पुताचे आणि पवित्रत्म्याचे नवी आमेन. आमच्या सोमिया जेजू ख्रिस्ताची कृपा देव बापा समोक आणि पवित्रत्म्यासो एकवट तुमचे सवे असो तुमच्या सवे असो. मगाच्या भवन भनिनो आज पवित्र सभा बघेवंत मरिया गोराट्टी अंकुराने रक्त साक्षीन हिचे स्मरण करता. 12 वर्सां प्रायर मार्तीरपणाचे भग फौजल्ली भगवंत मरिया गोरेट्टी एक नितळ निर्मोळ जिनी जियोंक निस्कळ जिनी जियोंक एक वरते प्रेरण जावन आसा. तिच्या विशांत पापा जुआव पाऊल दुसरो आमकां सांगता भगवंत मरिया गोरेट्टीचें जिवीत देवाच्या नियमांक खाल जावन हर एक व्यक्तीन आपली सकत तशेंच दैवीक बळ क्रिस्ताक आनी ताच्या पवित्र सभेक समर्पीत करूंक उलो दिता म्हणून ल्हान प्रायरस आपले निस्कळपण समर्थाक आपलो जीव दिवंक तयार जाली. मरिया गोरेट्टी मात्र न्ही ती मरता आसतनाय तिका तिची खून केल्ल्या तिचेर सुर्येन तिका कोसावन कोसावन जिवशे मारल्या त्या अलेक्झांडर म्हणल्या भावा खातीर ती मागता. ताणें म्हजे संगता सरकार आसा जंय म्हणली तिची आशा ती व्यक्त करता आनी तिच्या त्या विनोना मुखांत्र अलेक्झांडरी ताच्या जिविताचें परिवर्तन जाता. 20 आनी 9 वर्सां तो जैलांत कसलो उपरांत मरिया गोरेट्टीक सांतीन म्हूण पासारतना 1950 तोय थंयसर आसलो. एक फ्रांसिस्कन ब्रदर जावन ताच्या जिविताच्या परिवर्तना सोम्याच्या सेवेक तो मुखार सरिल्लो. आज ह्या संतीनीचे देख आमी घेता आसतना आमचे जिवीत सोम्या खातीर आमी नितळ निर्मोळ सेवेन समर्पण दिवच्याक ह्या पवित्र बलिदाना वेळार सोम्याची कृपा आमी मागया. हे बलिदान देवाक मनोवचे रितीन भेटोवच्याक देवा विरोध पेल्या विरोध आदारले कितें पातकां आमचे ते आसात कितें आमचे अस्कत काय आसा उणेपण आसा ते वळखून घेवन आतां बॉक्साने मागया. पातकां आमची वळखून संगता म्हणया. हांव पातकी सर पदवेदा देवाक आनी तुमकां भावा भयणीनो म्हजो गुन्यांव विसरून सांगता. मनान चिंतून तोंडा दुसारून वायट धरून आनी बरें सोडून हांवें जायतीं पातकां केल्यांत. हो म्हजो अपराध हो म्हजो अपराध हो म्हजो व्हड अपराध. ह्या पासून बगेव सदां सांवकार मरयेक सगळ्या देवदूतांक आनी भक्तांक आनी तुमकां भावा भयणीनो म्हजे खातीर आमच्या सरस्परा देवा लागीं विनंती करात म्हणून प्रार्थना मागता. सर पदवेदार देव आमची काकूत करू आमची पातकां बुकसून आमकां सस्नाच्या जिवीताक पाबो. आमेन. सोम्या काकळूत कर सोम्या काकळूत कर क्रिस्ता काकळूत कर क्रिस्ता काकळूत कर सोम्या काकळूत कर सोम्या काकळूत कर. प्रार्थुया. भोव पवित्र बापा नेणटेपणाचे आनी निर्मळपणाचे जिवीत तुका चड मानवता. भोव तरणे प्रायर ह्या सुगुणा खातीर झुजोन तुजे साकर नी मरिया गोरेट्टीन आपले रगत वारयले देखून रक्त साक्षांचो मुकूट तुवें तिका दिलोय. तिच्या विनवणेन आमा सुमेस्तांक भोव करून आमच्या तरणाट्यांक
निर्मळपण सांभाळूंक आणि तुझे कायदे पाळच्यान थिर राहूंक कृपा दी म्हणून आम्ही मागता. आमच्या सोमिया तुझ्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं तो खरो देव तुझे सवय पवित्रत्म्याच्या एकपणात जियेता आणि राजवट सलयता ससनच्या ससना. आमेन. आमोस प्रवाद्याच्या पुस्तकांतले वाचप. सर्वेस्पर असे म्हण सांगता, त्या दिसा हांव दाविदाची पडलेली झोपडी नव्यान उबारतलो, तिच्यो वेरो सारक्यो करतलो आणि तिचे आवाशेस हांव नव्यान उभे करतलो, आणि जशी ती आदी असली तशी ती नव्यान बांधतलो. हे परी येदोमाच्या उरलेल्या लोकांक आणि ज्या राष्ट्रांचेर म्हजे नाव उलो मारला त्या सगळ्या राष्ट्रांक इज्रायल परजा आपल्या ताब्यांत हाडतली, उलयता तो सर्वेस्पर, आणि तो हे करतलो. येतेले दीस उलयता सर्वेस्पर, आणि त्या दिसांनी लुंप्याच्या पटापट नांगरपी येतलो आणि दाको मळपाच्या पटापट रोवपी येतलो. पर्वता तावन दाकासरो व्हांवतलो आणि दोंगराचेर तो वाळतलो. इज्रायल म्हज्या परजेक हांव परतून तिच्या देशांत हाडतलो. पाड पडलेली शहरां ती परतून बांधतली आणि तांतू वस्ती करतली. दाका मळे लायतली आणि दाका सोरो पियेतली. बागो लायतली आणि तांची फळां खातली. हांव तांकां तांच्याच देशांत वरून लायतलो आणि हांवें तांकां दिलां त्या देशांतली कोणूच तांकां उमटून काडचो ना. उलयता तो सर्वेस्पर तुजो देव. देवाचे उतार हे देवाचे उडुपकार. श्लोक: सर्वेस्पर आपले परजेक समाधानाचे उतर सांगता. सर्वेस्पर आपले परजेक समाधानाचे उतर सांगता. सर्वेस्पर किती सांगता ते हांव ऐकतलो. तो समाधानाचे उतर सांगता. वय आपल्या परजेक आपल्या भक्तांक आणि सगळ्या काळजान ताचेशी परतेल्यांक शांती पटयता. श्लोक: सर्वेस्पर आपले परजेक समाधानाचे उतर सांगता. मोग आणि विश्वासपण एकमेका भेटतात. नीत आणि शांती एकमेका आरावण धरतात. विश्वासपण भूमींतली उपजतली. नीतिवंतपण स्वर्गातावन नादर घालतले. श्लोक: सर्वेस्पर आपले परजेक समाधानाचे उतर सांगता. खंडीत जाऊन सर्वेस्पर आमकां समृद्धी पाठयतलो आणि आमची भूंय आपले पळ दितली. नितिवंतपण ताचे फुडल्यान वेतले आणि असे वसून ताची वाट तयार करतले. श्लोक: सर्वेस्पर आपले परजेक समाधानाचे उतर सांगता. उद्गार: हालेलुया 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 हालेलुया. म्हजे बकरे म्हजो ताळो ऐकतात म्हणता स्वामी. हांव तांकां वळखता आणि ते म्हज्या पाटल्यान येतात. हालेलुया 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 हालेलुया. सर्वेस्पर तुमचे सवे असो. तुमचे सवे असो. सामतेवा परमाने जेजू क्रिस्ताची शुभवार्ता. महिमा तुका इसमिया. जो आमचे शिष्य जेजू सरशी येऊन म्हणाले, आम्ही आणि फरिसेव सभार पोटी उपास करताव, पण तुझे शिष्य उपास करिनात कित्याक?
जेजून तांकां जाप दिली होरेत आपणा संगाता आसता पर्यान काजराच्या वळ्यांनी दुखेस जावन आसे तुवें होरेताक तांचे तावन काडून व्हरचे दीस येतले आनी तो वळ ते उपास करतले. कोणी मनीस पर्ण्या वस्तुराक नव्या लुकटाचो कोपो मारिना, कित्याक तो कोपो पर्ण्या वस्त्रांची सुतां वोन काडता आनी ताचो फाळो आनीकय व्हड जाता. तशेंच नवो वायन पर्ण्या सामड्या चिलांनी भरिनात, तशें भरल्यार चिलां फुडतात. अशें वायन गळोवन वता आनी चिलांय विबार जातात. नवो वायन नव्या चिलांनी भरलो जाल्यार दोनी शाबित उरतात. देवाचे उतर हे वाकणी तुका क्रिस्ता. शुभर जे उतरा वरवीं बक्षू पातकामची वाडो भाबरतामसो. मोगाच्या भावन भयणीनो, नवो काजर जाल्लो एक तरणाटो आपल्या पतीन एक रांदप कशें येता म्हणलें पळोवच्या खातीर कुजनांत आपले पतीन रांदप करतना पळोवन तासलो. सकाळींच्या ब्रेकफास्टाक तयार करता आसतना ताणें पळयलें की ताजे पतीन सॉसेज भाजता आसतना त्या सॉसेजीचे वयर आनी सकल ललान कुडके काटकन भाजूंक लागली. ताणें विचारलें पतीनेक, अशें तूं कित्याक करताय, कित्याक तूं वयर आनी सकल काटकन भाजताय गी म्हणून. ताका तिणें सांगलें, म्हजी मम्मी केदाळें तशेंच करताली, म्हाका कित्याक म्हण हांवें विचारूं ना, म्हाका कळीत ना, म्हजी मम्मी तशेंच करताली, त्या देखून हांवी अशेंच करता. आनी उपरांत थोड्या दिसा उपरांत ताच्या घरा तो भेट दिवंक गेल्ल्या वेळार आनी विचारलें ताच्या बायलेच्या मम्मीक, कित्याक अशें तूं करनासली. ताका तिणें सांगलें, म्हजे ते कायल हांवें भाजची ल्हान आसली, हे सॉसेज लांब आसले आनी ते एडजस्ट करचे खातीर हांव कट करतलें म्हणून. पूण हांगासर तिच्या धुवेक कायल व्हड आसले जाल्यार आवय करतले म्हणून ती कटकनेच सॉसेज भाजून आसले. मगाच्या बाबा बनीनो, आज जेजू आमकां असल्या संगते विशयान सांगता. उपास करच्या विशयांत सवाल विचारता आसतना तो म्हणटा, जो हांच्या सिसांनी उपास करचो सारको कित्याक गे म्हळ्यार जेजूच्या येण्याक थायरायकन ते आसले आनी थायरायचो वेळ तो जावन आसलो. थायराय जावन ताणी दंडवणी करची उपास करचे सोंपे. पूण जेजू आयला, होरेत आयला आनी ह्या वेळार उपास करचो सोंपे न्ही. हर एका परिस्थिती बदलत आसतना आमचे थंय बदलावण्याची गरज आसा. आमी कितेंय साबार वर्सां आदीं करून आसल्यांव तशेंच आतां करूंक जायना. परिस्थिती मस्त बदललेली आसता. लुकींग इन टू द सायन्स ऑफ द टायम वी नीड टू चेंज आर सेल्स म्हूण आमी समजतांव. जर आमी तसली परिवर्तन बदलावन आमच्या जिवितांत हाडूंक आमी तयार ना, तर मगाच्या बाबरीनो आमी फाटीं सोडतांव. आमच्या जिवितांत आमी मुखार वसत जाय, तर आमच्या जिवितांत नवें पोन आमी हाडीत जाय, तर परिवर्तनाक आमी सदांच तयार आसूंक जाय. तेंच आज आमकां जेजू सांगता, पोरणें उस्तुराक नवें उस्तूर मारलें जाल्यार तें बरें उराना. संपूर्ण नवें पोन खंयसर गरज आसा थंयसर संपूर्ण नवें पोन हाडूंक जाय. आनी कितें पोरणें आसलें तेंच दवरूंक आसा, तो व्हड आमी ताकाय तयार आसूंक जाय. असलें उक्तें मोन परिवर्तनाक आमचें तें सदांच आमी दवरूंक आनी सोम्या तेंय चड आनी चड आमी एक जाण रावूंक आयच्या पवित्र बलिदाना सोम्याची कृपा आमी जोडून घेवया. C16 page number 100. सवस बापा हार नायल्याव काणीक जावं तुका लान ती काणीक, पूण स्विकार कर बापा. ओपून दितां दीन वाशी काळ जान तुका गाल बेसांव तूं तांचेर ये रसनारा. येन काणगे काणे कामची बापा मोगाच्या किरकोळ तरी भेटयता व्हड आनंदक तुज्या.
दयेन कणगे काणी कमची बापा मोगाचा किरकोळ तरी भेटयता व्हड आनंदक तुझ्या मनशाच्या वावरान केला उंड गोवांसो जाव म्हण मागताव आत्मीक पोसतो दिवसो कालसिंता सारोस सबार धाका फळांसो तेच परी कर एकवट आमा सर्वांसो म्हज्या बाबानो भयणीनो आज आम्ही भेटवनचे बलिदान या बुंड्या बायना सोबे आमच्या सर्व त्या सवानी आमच्या गरजा सोबे आमच्या जिनेच्या समर्पण सोबे सर पदवे दादे बापाक मानतात असले जाऊन दि म्हणून आता मागया हे तुमच्या हातांतले बलिदान आपल्या मानाक आणि मेमेक आमच्या नेक्या पवी सभेच्या आरतवाक सर्वेसपर मानून घेऊ भोव मोगाळा बापा भगवंतू मरिया गुरेटी तुझ्या भक्तीनेक मोरा पर्या नीती पासो झुजोंग तुवें कृपा दिली तिचे विनवणेन तुझ्या मोगा पासत सर विघ्ना सोसून वरूंक आनी तूं एकलोच करें जिवीत देखून तुजे अशी सगळे सक्तेन वचूंक आमकां तूं कृपा दी हे आमी मागता हांव तुज्या पुता जेजूचे नावी आमेन सर्वेस्पो तुमचे सवे आसो तुमचे सवे आसो आमची काळजा उबारुया आम्ही ती सर्वेस्परा थंय उबारता सर्वेस्पराक आमच्या देवाक आम्ही दिन वसूया वेश आम्ही करूंक फावो सर्वेस्परा पवित्र बापा सर पदवेदार आणि सस्नाच्या देवा सर्व कळ्यांनी सर्व थंय जेजू क्रिस्त आमच्या सोम्या वरवीं आम्ही तुका दिन वाचूंक फावो हो कायदो नितीसो आणि आमच्या फायद्याचो मरिया गोरेटी तुझ्या रक्त साक्षीनेन जेजूच्या पावलांनी सलोनू आणि आपले रगत वरोवन तुझी विचित्र पदवी दाखयली ह्या परी तुका साक्षी दिवच्याक आमकां तूं घट करताय आणि अशी आमच्या सत्कायेंत क्रिस्त आमच्या सोम्या वरवीं तुजें बळ संपूर्णयेन पसरता देखून सर्गींच्या देवदूता संगाती आमी पृथ्वीमे निरंतरी संतोषान तुझी स्तुती गायताव पवीत 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 दळपारासो सर्वेश परतू सगानी संसार भरला तुझ्या वैभावा सगीन तुका चय पोन सगीन तुका चय पोन सगीन तुका चय 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 पोन सगीन तुका चय सर्वेश पराचे नवे येता ताका चय जय 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 पोन सगी तुका जय देवा आमच्या बापा तूं भोव पवित्र आनी आमचे ते भोव मोगाळ देखून तुजे ते आमचे उपकारी म्हूण दाखोवंक व उंडो आनी दाखासो वायन तुज्या मुखार आमी हाडताव आनी आमच्या देण्याचेर तुजो पवित्रत्मो धाड म्हूण आमी मागताव तसो पवित्रत्मो ही आमची देणी तुझ्या पुता जेजूची कूड आणि रगत करून आमकां दिव आपल्या मरणाचे आदले राती जेजू आपल्या सिसांक घेवन जेवणाक बसलो जेवणार आसतना ताणे आपल्या हातांनी उंडो घेतलो तुका दिन वाचून तो मोडलो तो आपल्या सिसांक दिलो आणि म्हळे हो तुम्ही समेस्त घेयात आणि खायात ही म्हजी कूड तुमचे पासोत समर्पणची तेच परी जवान जातच ताणें काळज घेतली तुका नव्यान दिन वाचलो ती आपल्या सिसांक दिली आनी म्हळें तुमी सुमेस्त घेयात आनी हांतले पियेयात ही म्हज्या रगताची काळज नव्यान सस्नीक खराराचें हें रगत पातकांचें बोक्सान मेच्छाक तुमच्या पासोत आनी सुमेस्त मनशा पासोत तें वारोवतलें हें म्हज्या उडासा करात
फवर्त सो घुट पर घटूया जेसू मेलो जेसू जीवन साना जेसू नव्यान येतलो जेजून बापा जेजून आमकां करूंक सांगला तें सम्यता करता हांव ताज्या मरणासो आनी पुनर्जिवन पुनासो उडास करून आमचे पसोत कुर्सार खेळायलेली ताची कूड आनी कुर्सार वारयलेल्याचे रगत तुका आमी भेटयता बापा जेजू आमकां तुजे शिपा वयता ताचे बराबर आमकांय तुज्या वेंगेन घे तूं आमचो मोग करताय देखून तुज्या जेवणांत वांटो घेवंक तूं आमकां पळयताय तर ह्या जेवणार तुज्या पुताची कूड आनी रगत आमकां दिताना तुज्या पवित्रत्म्याच्या संतोशान आमची काळजां भर बापा तुज्या खंयच्याच भुरग्यांक तूं विसरनाय देखून आमी मोग करता हांव तांकां भोव करून फ्रांसीस आमच्या भगवन बापाक पिटर पावल आमच्या गोळे बापांक हेरा समेस तुज्या गोवळ्यांक आनी मनियऱ्यांक सांबाळ म्हूण आमी मागता हांव आमच्या मेल्ल्या लाना आनी वडांक तुज्या सर्गींच्या सुखांत घे म्हूण आमी विश्वासान परतता हांव कश्टा दुखींक संपोडलेल्या समेस तांची दया कर देसा देसांनी आसलेल्या आमच्या क्रिस्ती बाबा भयणीक आनी संवसारांतल्या सगळ्या मनशांक तुका वळखूंक तुजो मोग करूंक आनी शांतीन जियोंक कृपा दी बापा तुज्या पुता जेजू वरवीं तुवें आमकां दाखयलाय तो मोग वळखून आमी अजाप जाता आनी तुका आमी वाखणटाव त्यास जेजू वरवीं त्यास जेजू सांगता त्यास जेजू थंय पवित्रत्म्याच्या एक पोनांत सरपोद्वेधार बापा सर्वंदनानी वैभव तुका ससनाचा ससना आमेन समया जेजून आमकां शिकयल्या मागण्या मुखांत्र सर्गींच्या बापाक आतां आमी उलो मारया आमच्या बापा सर्गींच्या तुजे नाव पवित्र जावं तुजे राज आमकां येव तुजी खुशी सरकार जाता तशी संवसारांत जावं आमचो दीस परतो ग्रास आज आमकां दी आनी आमी आमचे सुकलेल्या बक्षिताव तशी आमची पातकां मुगोस आनी आमकां ताळेन पडू दी नाका पूण वायटांतले आमकां निवारे सर्वेस परा सर वायटांतले सर विघ्नांतले अनवरांतले कंदबेजरांतले पिडेशिरेंतले कितें आमकां तुजे तावन एकामेकां तावन पयस व्हरता त्या सौर सक्तेंतले संदर्भांतले आमकां तूं निवारे दयाकृणी ह्या जिवितांत सवस्तकाय आमकां दी सर्गींचे भाग आनी आमच्या सुरवंद राजेजू क्रिस्तचे येणे बरवशा नत्रेक तेलांक आमकां तुज्या उदारका कुळतेन सर पातकांतली सुठय आनी सर आखातांतली वाठय कित्याक रजवडकी पदवेनी महिमा तुजी ससनाच्या ससनाक समया जेजू क्रिस्ता तुज्या दंदुतांक तुवें म्हळें आनी ह्या संगसर जमलेला आमकांय तूं सांगताय तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता आमच्या पातकांचे न्हय सोम्या पूण आमच्या काळजांत आसल्या भावार्थाचेर आनी तुज्या मोगा सदांच थिर रावंक आमकां शत्रगाचे दिस्ट घाल तुजे खुशे प्रमाणे आमा सोमेस्तांक शांती समाधान देणे कोटां सांबाळ जो जियेताय राज वर्सलयताय ससनाच्या ससनाक आमेन सोम्याची शांती सदंखाल तुमचे सोवे आसो तुमच्याय सोवे आसो माय मग असो गुर्त जावन सोम्याची शांती एकामेकां पटोवया क्रिस्त शांती तुमकां देवाचे शेळये संसाराचे पाप काडतले आमची काकूत कर देवाचे शेळये संसाराचे पाप काडतले आमची काकूत कर देवाचे शेळये संसाराचे पाप काडतले आमकां शांती दी सम्या जेजू क्रिस्ता तुजी कूड रगत मिसळ वेता आमचे ते सत्य आनी कॅस्तरी नसांव पूण आमचे आत्म्या कुडीक आनी मतीक भलायकी आनी मुखार जावं पळय आमचो स्वामी जेजू क्रिस्त आमचे पसोत कुर्सार मरून आमकां जिवीत दिल्लो तो सदांच आमचे संगता रावून आमकां सोलोन वरचो तो देवाची शिळी संवसाराचे पाप काडता ती ह्या शिळी ते कोठार रावचे आमी सरू सुभागी मेळटली क्रिस्तची कूड आनी रगत ससनाच्या जिविताक आमकां सांबाळू आमेन D62, page number 176.
ये मजा काळसान स्वागत करता तुझ्या येण्या राखून रावता ये वेगी ये मन लालेऊन मागता ये तू सम्या परता तुझे घरी येऊन पावला कळसा दरवू गडून रावला तुझे घरी येऊन पावला कळसा दरवू गडून रावला रास्तो करिया बीडरा निवास कर्मचा घरा निवास कर्मचा घरा ये मजा काळसा स्वागत करता तुझ्या येण्याक राखून रावता ये वेगी ये मन लालेऊन मागता ये तू सम्या परता जका मुझो पटलाव करूं खुशी आसा आणि आपणाकच पाठ करची आपलो खुरीस घेवचो आणि मुझ्या पाटलान येवचे म्हणता स्वामी प्रार्थुया सर्वेस्पर आमच्या प्रीतीच्या बापा भगवन मारिया गोरेट्टी तुझ्या रक्त साक्षीनेक तुवें तुझ्या सवेंत विश्वासी आणि कस्ता मोडणा जैते वोन केली आम्ही सवलां त्या पवीत जेवणा वरवीं आमकांय दिसा दिसाच्या आत्मीक झुजांत घट आनी जैते वोंद कर हे आम्ही मागता हांव तुज्या पुता जेजूचे नावी आमेन सर्वेस्पर तुमचे सवे आसो तुमचाय सवे आसो सर्पोत वेदार देव बाप पूत आणि पवित्रत्मो तुमचेर आशीर्वाद घालू आमेन वसून येयात क्रिस्तच्या मोगान आणि शांतीन तुमकां धारता देवाचे वडोपकार पेज 224 F15 तुझो संदेश घेऊन कलतेपणी आम्ही चलता मुखार सुचेर सोम्या सदा पतेऊन जिविताचे वाटेन फुडे सता तुझी कृत्यानियाळून हसून कीर्ती कायता गीता संगीतान वियोल विण्या सर्वेश्वरा तुका वाखणता मोगाळ पुत्रा सवे अंकवार मरे आशीर्वाद देव आमकां भगवंत कुर्सचे कृवेन इवर आमकां आमचे देव आमचे दुस्मनांतले बापाचे पुताचे आनी पवित आत्म्याचे नवी आमेन